दीदीच्या पप्पा काय ग काय करताय तुम्ही? आवरण आजूंचा डबा रेडी झालाय. आवरलंय सगळं? हो सगळं आवरलंय. कधी निघताय तुम्ही? तुम्हाला जायचं नाही कामावर? थांब जरा, तुमचा बॉस परत चिडचिड करतो. नाही काय नाही काय नाही, सगळं मलाच आवरावं लागतं बाई. तुमचं लहान लेकरा सारखं काही खरं नाही. हे इथं ते तिथे. आता बॅग मध्ये यांनी सामान घेतलं का नाही घेतलं ते पण सांगता येत नाही. फाईल्स वगैरे घेतलंय ना? एखाद्या लहान लेकराच्या पलीकडे त्या दीदीचं नाही आवरावं लागत मला इतकं, यांचं आवरावं लागतं. ते खरं नाही. कधी यांची स्वतःची सवय लागेल काय नु बाई? सदा बी मलाच आवरायचंय सगळं. आता हे एक डब्बा इथं ठेवला. आता हे कशाला ठेवला? असं नाही किचन मध्ये ठेवायचं ना. याला टायमिंग बरोबर झाल्यावर का अलार्म वाजला? आवडले का ग? आवडलं का म्हणजे सगळं आवडते मी केव्हाच. तुम्ही कुठे होते केव्हाचे? ग मी बसलो हॉल मध्ये. काय हॉल मध्ये बसले? तुम्हाला जायचं नाही का? जायचंय. अलार्म वाजला, माझा टायमिंग 9:30 आहे. हा डबा अजून 5 मिनिट बाकी आहे. 5 मिनिट माणसाने अगोदर जावा म्हणजे बॉस चिडत नाही, कळलं का? लय करायचं बाहेर काढायचं मला लागतंय का? तू घरच्या बाहेर काढायचं म्हणजे मी काय? तुला अडचण होते माझ्या आईली? अडचण होणार आहे का तुमची? इतके दिवस आता तुमच्या सोबत राहिले काय अडचण होणार आहे? सगळं टाकलं. हा हे बघा पेन टाकलाय. पेन टाकला. पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल हे बघा आता ती पण दाखव. नाही अगं ठीक आहे ना यार, विश्वास आहे माझा वाला एवढं आहे भरोसा. इतक्या दिवसापासून तुमचं आवरत आले. हे बघा ही पाणी बॉटल, याच्यामध्ये हा टिफिन. ओके हा, तुमची आवडती भाजी केली आज. काय केलंय? बटाट्याची भाजी. बापरे, डायरेक्ट मसालेवाली बनवली का? हो मसालेवाली. बटाट्याची भाजी, पोळी आणि राईस. काय गे पण मी गेलो, तुझं मन नसेल लागत ना? आता नाही लागत पण काम आहे, काम तर करावंच लागेल ना. तुम्ही काम करशाल तेव्हा आपण घरात खाऊ ना. मग आता तुला असं वाटत नाही कधी काय नवरा घरी राहावा? तुमचा ना कधी पण घरी राहण्यावरच मूड आहे ना. मला जाऊशी वाटते. हे बघा जाऊशी वाटत नाही. तुम्ही मला प्रेमात घेऊ नका, मला माहिती तुम्हाला ना घरी राहायचं असलं का मग तुम्ही असं करता? म्हणजे तुम्हाला घरी राहायचं असेल माहिती? तुला नाही इच्छा वाटत घरी राहा असं? तुम्ही असं काय करताय दीदीचे पप्पा? तुम्हाला काम आहे जा ना तुम्ही. मला घरात आवरू द्या बरं, माझं लय पसारा पडलेलं आहे. मला भांडे लावायचे आता एवढे. सुट्टीचं झालं. हा सुट्टीचं नाही नाही नंतर. काय काय नंतर? नंतर नाही नाही. काय 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 नाही? तुम्ही झागड्या उठणार जात तुम्ही घरी. नाही वाटत धरा तुम्ही, जा लवकर. याच्यामध्ये ते काजू बदाम ठेवले, अक्कल वाढायला जा घेऊन. म्हणजे अक्कल माझी वाढवायची आहे. एक काम कर, असं म्हण का तुम्हाला खायला ठेवले. हा शरीर दष्टपुष्ट राहत. हा ठेवायच्या मध्ये जा घेऊन सोबत. किती वाजता येणार संध्याकाळी? काळजी करते बाईक, तुला माहित नाही का सेम आपलं टायमिंग 6:30 होतात ना त्याचा. 6:30 थोडा उशीर झाला ना, टेन्शन नको घ्यायचं. फोन नको करत जाऊ, तुला फोन करते बाबा. येड्यावाने विचारावं लागतं कुठपर्यंत आले कुठपर्यंत नाही. चालेल, मला तिथे माहिती पाहिजे. काय तू दीदी येईल 1 वाजता, तिला बरोबर शाळेतून घेऊन जा वेळेवर. तसं मला माहिती, माझ्या पिक जास्त काळजी तुला आहे. येत मग हो, फक्त थोडं लवकर या. नाही अरे येईल ना यार, काय एवढं चिंता करत राहते काय माहिती माझ्यावाली. अहो मोबाईल विसरले. अरे मोबाईल बी राहिला. यो मग हो थांब, गाडी चावी घेऊ दे यार. चाव्या एवढे झाल्या ना. हा भेटली. यो मग हो झालं. बाय बाय. आली किती कारू शकतं काय माहिती. चार्जिंग करून ठेवली का नाही काय माहिती. नाही करते म्हणा काळजी तिला. काय किडे कुठे बसले काय माहिती याच्यामध्ये. बाई आता हे गेले काम होऊन तिथं. आता लावते याला फोन. आता काही संध्याकाळपर्यंत येणार नाही, तोपर्यंत याला बोलून घेते. पटकन डोक्याचा ताण मिटवते, संपल विषय. हॅलो हॅलो. हा बोल ना. काय करतोय कुठे? ऐकलेच, तुझाच वेट करतोय. ऐक ना, ते गेले कामावर. येतोय ना तू?
गेले ना पण मी सकाळले लवकर काढून नेलं अरे त्यांना अरे बाप मला वाटलं येशील लवकर तर तू तसाच तिकडे थांबलाय कुठं बर पण ते येणार नाही लागत नव्हतं ना केव्हाचा फोन लावला तर नाही येतो मी आता 5-10 मिनिटं झालो बर बर ठीक आहे काही नाश्ता वगैरे बनवून ठेवू का तुला बघून आल्यावर काहीतरी बनव पोहे वगैरे बनव बर बर ठीक आहे चालेल आता नको बनव आल्यावर बनव लवकर आहे रे सोनार नाही आलो ना 2 मिनिटं मला पण घाई झाली आलो 5 मिनिटं हो ओके ओके कधी येत आहे साहेब माझे कामाचे पैसे घ्यायचे 6 महिने झाले अजून पैसे दिले नाही त्यांनी काय करावं एक तास झाला मला इथं उभं राहून अजून की आहे ना थांबा थांबा साहेब माझे पैसे द्या ना कामाचे 6 महिने झाले काय राव 500 रुपयासाठी तुम्ही एवढं म्हणून करताय अहो पण माझे लय मेहनतीचे पैसे येते मी एवढा उन्हाताना मध्ये येऊन काम केलेलं आहे शेतीत ते आहे म्हणा घरी घरी जायचं ना तुम्ही घर नाही ना माहिती मला तुमचं तुम्ही आता नवीन घर घेतलं ना मला ऍड्रेस नाही माहिती तुमचा म्हणून मी रस्त्यावर वाट बघत बसले भाड्याला जायचं ना पुढं त्याची त्या बाजूला तर माझं नवीन घर यायचा रस्ता माहित होता म्हणून मी इथं थांबले तुम्ही आता नवीन फ्लॅट घेतलं मला त्याचा ऍड्रेसच माहिती नाही फोन करायचा ना फोन नाही लागू राहिला तुमचा अरे बापरे म्हणजे जुना नंबर असेल तुमच्याकडं हा ते नंबर हॅक झाला होता माझा वाला हो का हा 500 रुपये ना हो द्या ना 500 रुपये माझे किती 6 महिने झाले पैसे काही नाही हो तुम्ही भेटले नाही तर मी पैसे ठेवत नाही कोणाचे नाही मला लागतंय आता कशी नवरात्र आहे बरं 2 मिनिटं दिवाळी आहे मला लागतंय नेमकं पर्स गेलं घरी राहून बरं झालं पर्स राहिला आता खोटं तर नाही बोलते नाही नाही अरे असं काय राव तुम्ही एवढ्या दिवसांनी मला भेटले आणि आता म्हणतो पर्स करी तुम्ही ना फक्त 2-5 मिनिट थांबा मी लगेच गेलो लवकर या लगेच येतो इथेच थांबा ऊन लई आहे लवकर या ऊन लई आव कुठं ऊन आहे अव येतंय ते आता ढग आलंय ढग सरलं का ऊन येतंय अवघड बाबा चटके वाजताय बरं झालं माहितीये का तुम्ही जर नसते भेटले ना आता तर माझं पर्स पण घरी राहिलं असतं बरं पर्स लवकर घेऊन या आता मी एकटी इथं कवर थांबणार सगळं लायसन्स बिसन सगळं राहतं माहितीये का बरं लवकर जाऊन लवकर मी इथं मला सुद्धा पैशाची गरज पडली असते ना माझे वांदे झाले असते आलो मी तर फक्त 5 मिनिट थांबा लवकर 5 मिनिटात मग 5 चप्पल पण नाहीये काय चप्पल सुद्धा नाही माझ्या पायात अहो घेऊन टाका आता तुम्ही पैसे देतील दिवाळी आली ना दिवाळी तुम्हाला पुन्हा आमच्याकडे काम आल्या तू डबल वापस तुम्हाला पुन्हा बोनस देतो मी हा पण पैसे मला रोज देत जा मग तुम्ही नाही रोज नाही आठवड्याला घेत जाणं हे आता 6 महिने झाले तुम्ही 500 रुपये लावले 500 रुपये द्यायला 6 महिने लावले किती बोलते बाबी भाई भाई आता आहे ना याच कसं झालंय ना नवरा एक येडपट आणि दुसरं एक येडपट तो आला ना मला काही चावरून द्यायचं नाही सुधरून नाही द्यायचं नाही शालू शालू बाई हा ये ना काय रे बाई कोणी पाहिलं तर नाही ना बर झालं बाई लवकर आला हा का चल बोललो आज म्हणून फ्रेश झाला सकाळचा आजचा दिवस चांगला निघणार काय असं कधी पासून तिला भेटायचं होत हेच उत्सुक आहे आज जायचंच नाही आज आज सगळं करूनच जायचं सगळ्या गोष्टी ये ना कुठे चालू हा आले आले अरे पाणी आणत होते एवढं म्हणलं काय पाण्यात काही काय म्हणजे थंड पाणी आणत होती का असं हो थंड आणलंय फ्रीज मधलं काय म्हणतो मग बस नाश्ता वगैरे केला काय हो पोहे करून ठेवलेल मी तुझ्यासाठी बस ना बोलू ना मग नंतर खेळ मग काय म्हणतो गेले आताच गेले का ड्युटीला अरे बाबा त्यांना लय लवकर पाठवलं मी माहिती का माझ्यासाठी एवढं गर्दी तू हो ना काय किती दिवस झाले तुला उत्सुक भेटायसाठी हो ना मला पण खूप इच्छा होत होती भेटायची पण मग टाइमच भेटत नव्हता नाही नाही आज भेटली तुला बाहेर वाटलं मग आणि विषय कसं असतो ना ते कामावर गेले का 1 वाजता पोरगी होती हो का हा आणि घरातलं सगळं आता माग 8 दिवस सासूबाई आलेल्या होत्या घरी हा सासू गेले नाही तर सासरे आले म्हणजे कोण ना कोण चालू असत सारखं चालूच आहे काही ना काही पण आज मुका भेटल्या
माझा पण खूप दिवसापासून भेटायची इच्छा होती. अरे मला तर कधी पण ड्रेस भेटा असं वाटतं माहिती आहे तुला. हा ना, असं एक दिवस एक रात्र तुझ्या विचाराशिवाय जातच नाही. अच्छा, पण तुला पण तशीच आठवली पाहिजे नाही पहिल्या सारखीच. मला पण तसं बघ, तू दिलेलं चेन आज उघड्यात घालून ठेव. अरे बापरे, मीच घेतलेली नाही. हा मस्त आहे. पण या चेनीची आठवले, पण तुला भेटल्याशिवाय मला चेन पडत नाही ना. मला पण तुला भेटल्याशिवाय चेन पडत नाही. आता काय सांगू, मी कशी कशा दिवस काढते. आणि काही असायला असा दौरा कशाला केला तू? कसा, हे काही चांगला माणूस आहे का? जीव लावतो, मला चांगला आहे. पण मग आता कसं, मी तुझ्यावर प्रेम केलेलं होतं. मी तर म्हणलं तू हे सोडून देईन, चल माझ्यासोबत पळून. नाही रे, कसं असं नाही होऊ शकत ना. आता आता सगळा संसार झालाय, पळून जायचं म्हटलं काय विषय नाही. पळून तर गेलो असतो, पण एक मुलगी, मला मुलीचा विचार करायला लागेल ना. मुलीला सोडून पण येता येणार नाही. मुलगी होत द्यायची नाही ना मग. तेव्हा माहिती नव्हतं ना तू परत येणार आहे. अरे मी परत, मी तुला माझं सगळं काही संपलंय. हा ठीक आहे, केलं होतं एका मुलावर प्रेम, झालं संपलं. पण असं थोडी वाटलं होतं की तू मला परत भेटशील म्हणून. नाही नाही, मी अजूनपर्यंत तुला माहिती लग्नच नाही केलं. मी लग्न नाही केलं. नाही ना. अच्छा, माझ्याकडे तुझा नंबर सुद्धा नव्हता माहितीये का. मी माझी ती कॉलेजची मैत्रीण नाही का, तिच्याकडून घेतला तुझा नंबर. आणि तुझ्या आठवणीमध्ये तिथे कोण फोन करते का? ते ऑफिसवाले ना. अच्छा, काय बाबा सारखे फोन. हे बाबा तुला एखादा पोरीचा फोन तर नाही येत? नाही नाही. सायलेंट करून ठेव ना मग फोन, आपल्या दोघांमध्ये दिसतो कशाला. नाही नाही, तुला माहिती नाही माझ्या आयुष्यात कोणती मुलगी आहे का, तिची तू सोडून. अच्छा, अजून पण कोणीच नाही. नक्की ना? नाही, आपण नुसतेच गप्पा मारायची का मग. अरे मग आता इतके दिवसांनी भेटलोय आपण, मग आपले ते कॉलेजचे दिवस ते काय आठवतं का नाही रे तुला? सगळं आठवतं ना. आपण दंडोगरावर जायचो. थांब ना जरा, बोल ना, बस ना काहीतरी. आता डोंगरावर आपण तीन तीन तास खाली यायचं होतं नाही का? तीन तीन तास तू सारा डोंगर मला फिरवत बसायचं. संध्याकाळी माझे पाय इतके दुखायचे का मी सांगू शकत नव्हते. नाही पण लेक्चर कोणी करायचंच नाही ना, तू करायची नाही, मी करायचो नाही. हा पुरं कॉलेज तिकडेच व्हायचं डोंगरावर. पूर्ण कॉलेज तिकडे जायचं म्हणून तर आता दिलं लग्न करून. पुसा घर, आवरा फरची, हे ते हे घरातले काम आवरायलाच मग आता हे. नाही तर मी आज चांगल्या जॉबला असते. नाही तुला काय, तू ऐकत नाही का काय सगळं झालं, होऊन गेलं. तुझ्यामुळे ना आज मी नोकरीला नाही लागलेली माहिती तुला. काय पण आता मी काय केलं, माझा काय दोष होता? तू माझ्या सुद्धा आली असते पळून, सगळं झालं असतं ना. काय तुझ्यासारखेच फिरले असते. आता तरी माझा नवरा कमून आणून घालतो मला. आता चल माझ्यासोबत. कस काय पर्स राहिले काय माहिती घ्या. कधी होतच नाही बाबा, आज काय गडबड झाली काय माहिती. ही बाई बी ना जायच्या वेळेस लय बडबड करीत राहते, त्याच्यामुळेच विसरून गेलो. आता नको उशीर व्हायला उगीच. कुठे झाला आता? चल ना माझ्या जाऊ ना कुठेतरी फिरायला. नंतर जाऊ. आता आता बोलणार आहे यार तू, असं काय करतोय नंतर? आता बाई मी कुठे जाऊ शकत नाही, मला भीती वाटते. तुलाच भीती का? मग बाई माझ्या नवऱ्याला मी घाबरते. नाही बाई बाई कोण आलं काय? अरे थांब आज काय करतोय थांब जास्त. कोण आलं काय? हा बाई मनोरा आला बाई. कुठेतरी लग्न इकडे जा, इकडे जाय ना, जाय ना. हॅलो. हा आले. उघड लवकर. काय काय करते बरी? अहो थांबा ना. बापरे मी कुठे फुसलो अवघडच. याला कशाला आला मग म्हणायला? आताच आवड झाला किस्सा ते. अरे हो काय लवकर काय करते एवढं टाइम कावर लागला का? काय झालं? काय झालं म्हणजे तू काय आलं गावर घाबरले एवढी? हो मला वाटलं मी घाबरले. घाबरले नाही मी. याची बावळट सारखी करते नुसते. तुम्ही इतकं खेळता काय? काय झालं? काय झालं? दरवाजा तू उघडला नाही लवकर. काय दरवाजा उघडत नाही? अहो मग मला फोन करायचा तुम्ही. यार म्हणजे सगळ्या कामासाठी प्रत्येक गोष्टीसाठी फोन करीत राहू तुला. मग आता मला सांगायचं काय झालं नेमकं? काय सांगायचं? तुका पाईप आलीस माझ्या माग? काय झालंय तुम्ही कावर आले वापस? काय कुठे चालले? कुठे चालले? चालले म्हणजे घरात चाललो. कुठे चालले? काय काय पाहिजे तुम्हाला मला सांगा ना. मी कामात येतो काय आता आवड दिसत मला तर कामा झालं. उगं झालं नको बोललो तू आज कशाला बोलवलं? काय बापरे काय राहिलं म्हणजे तुला वरती दिसेल माझे मी घेतो मला माहिती कुठे. पण पाहिजे काय? काय पाहिजे म्हणजे? पाहिजे काय मला सांगा ना. मी देते ना तुम्हाला. तुला मी देते ना. काय देते? काय घ्यायचंय तुम्हाला? माझं पर्स राहिले ना. थांब पर्स ना. हा मी इकडे ठेवले. नाही माहिती मी बेडच्या साईडला ठेवले माहिती का? बेडच्या साईडला. हा थांब मग बसा मी देते ना. अरे मला बसायला टाइम नाही रे. काय काय करताय तुम्ही?
لا 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 رادون جيرو نكو جيروت ناي رادون جيرو نكو بركا شالو رادون نكو تومي تاتا هاتسونا سونا ناي مالا ایک سان هاتسونا تو کیا پوچھنے تو پلیز پہلندا آلا بر آز آلا تو پہلندا پہلندا آلا پہلندا آلا ہا پہل کر سان بركا کر سان کر پہلندا پہلندا آلا ہا گھر بغل آلا گھر بغل آلا اپن نو باندھل من مالا ہے نا ماگ ایک جن بولا تھا کائے مالك جوردار بولا تاني كوني تري مانشة توماني فمي من لجاو دي ارمازة وشواس بايك ورتي من لشك كي اگا نعم تو يا عزة تالا من لا مالجي بايك واشي کرنا نعم تالا شو تيلا مني چار شو تيلا چار تو يا چکر مني چار شو تيلا تيلا ديشي دوشت توم دوشت موڑ لي مي ديشو والي تس لقائي نا امي آساس بول لو تس لقائي نا اوه آس لقائي نا تس لقائي نا مازا گوگل پڑا گوگل پڑا تو تا مازا بیڈروم مدی گوش رائلا گوگل تو تا مازا بیڈروم مدی گوش رائلا تو مازا بیڈروم مدی گوش لا तू हाथ छोड़ काय अरे हां तू एवढं काय दिसते चले एवढं काय छे आता घामे तो पटकन खरं सांग बर का खरं सांग आता फटाफट बोल पॉपटा सारखं कोण आहे तू भी खरं सांग नाही नाही मी सांगतो तू वेळ आहे मी पहिल्यांदा झालो इचा तरी खोटं बोलतोय बर का खोटं बोल खरं सांग बर का आता इकडे एका बुक्कीत आडा फाडील दोनदा दुसरी वेळ आहे हां अजून खरं बोल मी कॉलेजचा मित्र आहे कॉलेजचा मित्र मान्य आहे मान्य तुला सांगितलं सांगितलं दोन मिनिट ऐक बरं चालू तू सांगितलं माझा आता लय डोकं फिरले बरं का आता माझा लय बीपी बी वाढेल काय करतोय तर मी नसल्यावरती नाही आम्ही मैत्रीण म्हणून बोलायला आलो मैत्रीण म्हणून बोलायला आला मी असलो येत जा ना नाही येतो मी असलो तुला काय प्रॉब्लेम आहे तुला काय गुदगुल येत का मी असलो नाही येऊ नये एखादं आता आताच भेटलो बरं काय खाजी मिठो आले तो का मी नसलो नाही होतं एवढी खायचे का तुला आज या गोष्टीचा मी निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही याच्यानंतर नाही होणार असं याच्यानंतर होणार नाही मला माहिती आहे खरंच तू आता डबल येशील का मारू नका मारू नका मारू नका
مرونا 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 كيف حالك يا أخي؟ أنا تجر مالا پہلے بولی اسی نا کہ ماجے متر یانا رنا مسودا ڈیوٹی اس کام چھوڑنا آلو استو او کیسے بھی آلو استو 5 منٹ چلے ہوتے جیسے سگڑا پاون چر کے لاستا اپن 5 منٹ چلے ہوتے نہیں آجی بات نہیں می انا تولا چھوڑو شکت نہیں می تولا چھوڑو شکت نہیں پٹکن ادا ایک کام کرائچ جس آئے تس اپلے گھر تم باہر نکائچ لگیش نکائچ لگیش پلیز اس لگیش پلیز آجی بات نہیں آجی بات ائکنار نہیں آجی بات ائکنار نہیں می تم چا مالا کائچ ائکنے پائے بھی کائ پڑس نہیں پلیز تو چپ چاپ گھر چھوڑ بر کا تا می تمہارا چھوڑن نہیں جانر پلیز مالا باقی چھ نہیں تو کٹے جا دنیا مے کٹے بھی جا یہ ہر زالی مالا کنے ایک دا چوکی تو دوسرا نورا کرنی تو می پسند نہیں نا تو تیسی سے لگا نہیں ائکن مالا ایک دا چوکی سالی ایک دا چوکی نہیں ایک دا چوکی نہیں مالا تو ایک دا بولو لاسٹ तुम्ही मान्य केलं असतं नाही एकदा झालं तू कायमच चाळे करशील असं आता हा एक जण याच्यानंतर अजून बाकी किती मला काय खरं सॉरी माझं डोकं लक्ष कर बघ नाही मी नाही जाणार तुम्हाला सोडून मी आशा बाईला घरात ठेवू शकत नाही मी आशा बाईला घरात ठेवू शकत नाही नाही ठेवू शकत मी तुमची बायको आहे ना असं कसं बायको आहे बायको आहे पण तू बायकोच आहे ना जो विश्वास राहतो ना तो विश्वास आता तोडलाय तू मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत सोडून जाऊ शकत नाही मी तुला ठेवू नाही शकत मला नाही जायचे प्लीज मी तुला ठेवू शकत नाही मजा मारली ना मजा मारली ना तू आता त्याचा आता फळ बघायला तयार हो नाही ना निघ बाहेर निघ बाहेर निघ बाहेर निघ अजिबात नाही निघ बाहेर ऐकना अजिबात नाही डबल ना डबल मार फोन पाहिले होतो प्लीज ऐक तू जा म्हटलो ना जा निघ जा जा अजिबात यायचे नाही आता तुझा माझा संबंध नाही आता अजिबात दरवाजा वाजू नको थांबू नको अजिबात नाही तुला घेणारच नाही घरामध्ये